टोकियो पॅरा ऑलिंपिकमध स्पर्धेचा आज समारोप झाला समारोप समारंभात सुवर्ण आणि कांस्य पदक विजेती नेमबाज अवनी लेखरा भारताची ध्वजवाहक होती स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचं कौतुक कलि तसंच आदरातिथ्याबद्दल जपान सरकार आणि नागरिकांचे आभार मानलेत भारतीय क्रीडा इतिहासात टोकियो पॅरा ऑलिम्पिकचं स्थान कायमच विशेष राहील भारतीय खेळाडूंची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी भारतीय पथकाचं कौतुक पॅरा ऑलिम्पिकमधली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी भारतानं स्पर्धांमध्ये केली स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकोणीस पदकांची कमाई केली पदतालिकेत भारत चोवीसाव्या स्थानी राहिला अवनी लेखरासह नेमबाज मनीष नरवाल भालाफेकीपटू सुमित आंतिल उंच उडी प्रकारात निषाद कुमार आणि प्रवीण कुमारनं विक्रमांची नोंद स्पर्धेत केली। क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे दोन हजार सोळाच्या एकोणीस खेळाडूंनी भाग घेतला होता तर यावेळच्या स्पर्धेत भारतानं एकोणीस पदकं जिंकलेत हा अभिमानाचा क्षण असल्याचं सा ते म्हणाले शेवटच्या दिवशीही आज भारतीय खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली बॅडमिंटनमध्ये पुरुष एस एच सहा प्रकारात कृष्णा नागरनं हाँगकाँगच्या शू मान कायला एकवीस सतरा एकवीस सोळा एकवीस सतरानं नमवत सुवर्णपदकाला गवसणी घातली त्याआधी सुहास यतिराजन, एस एल चार प्रकारात रौप्य पदक पटकावलं पुढची ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस इथे भरवण्यात येणार आहे